दूध दूध धंदा हा पूर्णत नाही असं म्हणता येणार नाही, कारण माझ्याकडे पहिली एक साधी गावरान म्हैस होती. ओके. ही दोन बैल होती, यांच्यापासून मी सुरुवात केली. की गुजरात मध्ये आपल्या असे गोठे नसतात, बंदिस्त गोठ्यापेक्षा जे नाही आपण तो ओपन गोठा ह्याला जास्ती प्राधान्य. कसं होतं नाही आता कसं होतं की लेक सध्या सगळी मंडळी डॉक्टरलाच आणूनच गायींची लागवड केली जाते. माझी नाही मार्केटमधून ज्यावेळेस आपण गाई म्हैस बैल जे खरेदी करतो ते गॅरंटीड असेल असं नाही. ज्यावेळेस मार्केटमधून आपण खरेदी करतो त्यावेळेस आपले नशिबाची साथ किंवा आपल्याला ह्याची साथ असेल त्या गोष्टीवर सगळा विश्वास ठेवूनच ते गाई म्हैस खरेदी करायची आणि घरी आणायची. ओके. ह्या जर्सी गाय आहेत, ह्या गाया कुणाचे बी दुसऱ्याचे म्हणजे दुसऱ्या गायीचे सुद्धा आपण त्याला वासरू म्हणू किंवा बच्चे म्हणू ते घेऊ शकतात. तशा म्हशी ह्या दुसऱ्याचे बच्चे घेऊ शकणार नाहीत. त्या ती कारण ते त्यांचं बच्चे ते ओळखूनच त्या बरोबर ते हे करतात. त्याच्यामुळं आपला देश मोठा आहे. ह्या देशामध्ये जरी असं भेसळ वगैरे नाही केलं तरी हे दूध पुरवठा भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पूर्ण अशक्य आहे. या गोष्टी आत्ताची जी तरुण पिढी आहे यांना नोकरी न वळता स्वतंत्र व्यवसायाकडे वळलं पाहिजे. दूध व्यवसाय हा खरं चांगला व्यवसाय आहे. थोडंफार लक्ष जर केंद्रित केलं तर हा पैसे देणारा व्यवसाय आहे आणि आपण फक्त सकाळी आणि संध्याकाळी वेळ दिला तर हा व्यवसाय खरंच चांगलाच आहे हा व्यवसाय. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पुन्हा एकदा मुळशी भागामध्ये आलेलो आहोत. तर आज आपण ज्या गोठ्यामध्ये आलेलो आहोत तो गोठा आहे हनुमंत माथेरे यांचा. तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या गोठ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत की बाबा कुठल्या कुठल्या प्रकारची जनावर त्यांच्याकडे आहेत, त्यांनी गोठ्याचं बांधकाम कसं केलेलं आहे, त्यांचा अनुभव किती वर्षाचा आहे. तर या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. तर एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. तर नमस्कार दादा. नमस्कार. जय गो माता. जय गो माता. कसे आहात? ठीक आहेत. चालेल. तर आपल्या जे व्ह्युअर्स आहेत, आपला जो ऑडियन्स आहे, जो कोणी हा व्हिडिओ बघते, तर त्यांच्यासाठी थोडीशी तुमची माहिती द्या. तुमचं नाव, त्यानंतर गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि फार्मचं तुमचं काय नाव ठेवलं असेल तर ते त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. माझं नाव हनुमंत सोनबा मातेरे, राहणार घोटवडे मातरवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे आणि डेअरी फार्म प्रसाद डेअरी फार्म. ओके चालेल. तर दादा आता एक प्रश्न आहे खूप मोठा की बाबा दूध धंदा खरंच परवडतो का? म्हणजे असं मार्केटमध्ये बोलण्यात येतं की बाबा दूध धंदा काहीच परवडत नाही, उगाच आपलं जेवढं जाते तेवढंच निघतं. तर दूध धंदा का परवडत नाही आणि का परवडतो, म्हणजे परवडण्यासाठी काय काय केलं पाहिजे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? दूध दूध धंदा हा परवडत नाही असं म्हणता येणार नाही, कारण दूध धंदा हा व्यवस्थित तुम्ही त्याची देखभाल केली, जनावर गाया म्हशी जे व्यवस्थित लक्ष ठेवलं, चारा पाणी व्यवस्थित केला, तर दूध धंदा हा नक्की माझ्या मी स्वतः जे अनुभवले माझ्या अनुभवाप्रमाणे दूध धंदा हा नक्की परवडण्यासारखा आहे माझी. अच्छा. त्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे जे म्हणतायत की दूध धंदा परवडत नाही, मग त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? नाही आपण जे आपल्याकडे गाया म्हशी आहेत त्यांचं वेळेवरती पाणी त्यांना पाजलं पाहिजे, वेळेवरती त्यांना चारा घातला पाहिजे, त्यांचं त्यांना धुतल्या पाहिजे व्यवस्थित, ते त्यांना कोण आजारी आहे का याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कोण खात नाही का, कोण पाणी का पित नाही, या सगळ्या गोष्टी बारीक सारीक जर विषय केला तर हा धंदा नक्की परवडण्यासारखा आहे. अच्छा चालेल. तर साधारण तुम्ही कधीपासून या व्यवसायामध्ये आहात, दूध धंद्यामध्ये कधीपासून आहात? मी साधारण 2001 पासून या धंद्यामध्ये आहे. ओके चालेल. तर 2001 पासून तुम्ही स्वतः सुरुवात केली होती की तुमचं आधीपासून म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय आहे? मी स्वतः 2001 चालू केलेली आहे आणि वडिलोपार्जित असं नाही आहे हे. आणि साधारण माझ्याकडे पहिले एक ते दोन बैल आणि एकच म्हैस होती. त्यानंतर मी एक गाय घेतली, त्यानंतर थोडं थोडं व्यवसाय वाढत गेला, नंतर मी आज माझे एवढे 5-6 गाया बैल म्हशी असे आहे.
अच्छा चालेल. मग तेव्हा जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा तुमच्याकडे कुठल्या प्रकारातली गाय होती, म्हणजे देशी गाय पासून सुरुवात केली होती का एच एफ जर्सी पासून सुरुवात केली होती? नाही, माझ्याकडे पहिली एक साधी गावरान म्हैस होती. ओके. ही दोन बैल होती, यांच्यापासून मी सुरुवात केली. नंतर मग हळूहळू देशी गाई जर्सी गाई असं हा व्यवसाय चालू केला मी. अच्छा चालेल. तर आता आपल्याकडे साधारण किती गाई आहेत, किती म्हशी आहेत, किती बैल आहेत? आता माझ्याकडे एक म्हैस, सहा गाया, दोन बैल आणि दोन ती वासर. अच्छा चालेल, ठीक आहे. तर गाया ज्या आहेत आपल्या, तर त्या जर्सी आहेत का एच एफ आहेत? हो, जर्सी आहेत त्या. अच्छा, आणि म्हैस कुठली याच्यातली आपली? म्हैस ही गावरान याच्यातली. अच्छा चालेल, ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्ही सुरुवात केली 2001 मध्ये, तर तेव्हा जेव्हा तुम्ही सुरुवात केली ते तो काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे, म्हणजे तुम्हाला काय बदल वाटतायत? नाही, 2001 मध्ये मी ज्यावेळेस थोडा हे स्वस्ताही होती तेव्हा, परंतु आत्ताच्या याच्यामध्ये थोडी महागाई वाढली सगळी. ते गायांना चारा, त्यांना जे खुराक लागतं ते त्याच्यात हे झालं, थोडे भाववाढी झाली माझी. अच्छा ठीक आहे चालेल. पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती 2001 मध्ये, तर तेव्हा ज्या तुमच्या अडीअडचणी किंवा तुम्हाला आलेले प्रॉब्लेम चालू करताना, व्यवसाय चालू करताना जे काही प्रॉब्लेम आले ते, आणि त्या कम्पॅरिझनमध्ये जर का आत्ता आपण बघितलं, आत्ता कोणाला जर का व्यवसाय चालू करायचा असेल, तर त्यामध्ये साधारण तुम्हाला काय फरक जाणवला की बाबा मी माझ्या वेळेला असा प्रॉब्लेम होता किंवा अशा सोयी होत्या, आत्ता किती अवघड आहे किंवा तेव्हा अवघड होतं व्यवसाय चालू करायला, आत्ता सोपं आहे का तेव्हा सोपं होतं, तर त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं की ज्यावेळेस मी हा व्यवसाय चालू केला त्यावेळेस स्वस्ताही होती. हो, आता कसं आलं की आता महागाई जास्ती आहे. दुधाचे भाव तेव्हा बी 40-45 होते, आता एवढी महागाई होऊन बी 50-55 भाव आहे. त्यावेळेस सरकी स्वस्त होती, परंतु आता ते आजचे मार्केटच्या हिशोबाने आज 2000 रुपयाला 50 किलोचं पोत आहे. म्हणजे ही ह्याचा आत्ताच्या याला नवीन याला चालू करायचं म्हणलं तर हे अवघड दृष्टीने आहे म्हणजे. अच्छा चालेल, ठीक आहे. तर आत्ता आपण जो गोठा बघतोय आपला, तर या गोठा जो आहे तो सुरुवातीपासूनच एवढा मोठा होता की हळूहळू तुम्ही मोठा करत गेलात? नाही, हो मी जेव्हा सुरुवातीपासूनच म्हणजे एवढाच मोठा आहे, आणि नंतर तो थोडा परत वैरण गायांच्या गुरांच्या चाऱ्यासाठी थोडं बारीक पडत होत, त्यानंतर थोडं पलीकडे वाढवलं. अच्छा चालेल, ठीक आहे. तर आता जसं तुम्ही जेव्हा गाय घेतली होती सुरुवातीला, तर तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला काय काय अनुभव आले, चांगले वाईट, त्या संदर्भात थोडं सांगा. नाही, मी ह्या व्यवसायामधून ज्यावेळेस मी एक गाय एक म्हैस होती तेव्हापासून मला तर म्हणजे प्रॉफिट होत गेलं, म्हणजे माझी काही नुकसान वगैरे अशी काही झालेली नाही आहे. ओके. आणि मी एक बसून एक म्हैस एक गाय तेव्हापासून मी आता एवढे गाया घेतल्या. आणि मी एक लकी वे असा की ज्यावेळेस मी एक गाय घेण्याकरता काष्टी बाजारात म्हणजे काष्टीला गेलो, तिथे एक आमचा म्हणजे एक मित्र होता, त्यांचे पाहुणे होते, त्यांना म्हणलं, मला एक फोन केला मी त्यांना की मला एक आपल्याला गाय घ्यायची पाहुणं असं असं, तर त्यांनी काय म्हणले की या आमच्या पाटसला तुम्हाला एक गाय घेऊन देतो मी. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला एक 4-5 ठिकाणी फिरवलं, तर तिथं मला एक गायचं 4 लॉट त्यांनी मला एक त्यावेळेस घेऊन दिला तो, आणि त्या 4 लॉट मधल्या गाया माझ्याकडे आहेत तसेच. ओके चालेल, ठीक आहे. तर तर साधारणपणे गाय घेताना, म्हणजे तुम्ही जर का सुरुवातीला चालू करता नवीन व्यवसाय किंवा खूप अनुभव आहे लोकांना, तरी सुद्धा गाय घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? आता गाय घेताना गायीचं वय किती, गायी म्हणजे पहिल्या वेताची, दुसऱ्या वेताची, तिसऱ्या वेताची, असं समजा की पहिल्या वेताची असेल तर ज्याला नवीन हे करायचे त्याला ते दूध कमी देईल, परंतु तिचं लाईफ आपल्याला 1-2 वर्ष ठेवता येईल, म्हणजे 1-2 येत तिची घेता येईल, त्याच्यामध्ये थोडीफार प्रगती होऊ शकते. ओके चालेल, ठीक. तर आता तुम्ही गाय घेताना आपल्या महाराष्ट्रातल्याच बाजारातून घेतल्या होत्या बरोबर, पण आता सध्याचा कल कसा आहे की बाबा एच एफ घ्यायची आहे किंवा जर्सी घ्यायची आहे किंवा जर का म्हशी घ्यायची असतील तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं खूप मोठं मार्केट आहे,
तर मग गुजरात असेल किंवा पंजाब असेल किंवा हरियाणा वगैरे असेल, तर त्या साईडनी जास्ती प्रेफरन्स दिला जातो एचएफ किंवा जर्सी गायींना किंवा मशीनना सुद्धा. तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की बाबा त्या लेवलच्या गायी आपल्या इथं आहेत का, आपल्या इथल्या बाजारात आहेत का, किंवा आपण त्या करू तयार करू शकतो का, काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं होतं की आपण आता गुजरात, आता मी गुजरातवरून मी बी काही म्हशी आणलेल्या आहेत. आता गुजरातच्या पाहिलं तर गुजरातमध्ये काही वेळेस स्वस्ताही बी होती, बरं आता गुजरात बी हरियाणाच्या जोडात जाऊन बसले थोडी, कारण आणि गुजरातच्या गाय म्हशी जर आणल्या तर त्या काही म्हशी फेल बी जातात, म्हणजे काही दूध बी देत नाही, तर तिथं दूध देतं इथं दूध देत नाही, ते बी मोठी नवीन व्यवसाय करायला ती अडचण जेव्हा बी. आता काही म्हणजे दुसरी गोष्ट किंवा काही मंडळी हरियाणाला जावं लागली, आता हरियाणाहून बी काहींनी गाय म्हशी आणल्यात, आता काहींचे रिझल्ट चांगले आहेत किंवा म्हशी व्यवस्थित आहेत, व्यवस्थित दूध देतात, व्यवस्थित खातात. आता गुजरातवरून जर आणले तर कमीत कमी एक आठवडा भरगाव आहे ना, त्या इथे येऊन इथला चारा तिथल्या चारा हवामान पाणी पिणं बसणं याच्यामध्ये. गुजरातचं एक दुसरी गोष्ट अशी वैशिष्ट्य आहे की गुजरातमध्ये आपल्या असे गोठे नसतात, गुजरातमध्ये एक मातीचं हे असतं, त्या मातीच्या झाडं असतात, झाडाखाली माती व ती गाया म्हशी बांधायला असतात. तसं महाराष्ट्रात तसं नाही, आपल्या महाराष्ट्रात आणलं की डायरेक्ट गोठा किंवा एक झाडं असेल त्याच्या खाली माती नसेल तिथं बांधल्या जातात. अच्छा, चालेल. तर ह्याच्याच रिलेटेड एक मुद्दा आहे की बाबा गोठा करताना नवीन असेल किंवा कोणी जुना माणूस असेल तर त्यांनी गोठा कशा प्रकारे करावा, म्हणजे बंदिस्त गोठा करावा की मुक्त गोठा करावा, काय चांगलं आहे तुमच्या दृष्टीने? नाही, आता बंदिस्त गोठ्यापेक्षा जे नाही आपण तो ओपन गोठा ह्याला जास्ती प्राधान्य आहे. कसं तुम्ही सगळीकडून हवा खेळती राहते, जनावरांना मोकळ्या हवेमध्ये फिरता आलं पाहिजे, हे बंदिस्ती माझ्या दृष्टीकोनातून बंदिस्ती हा फक्त एक कसं दूध काढण्याकरता तेवढं पोहोचच पाहिजे, नंतर जे गाय म्हशी ह्या मोकळ्या हवेत पाहिजे. ओके, चाल, ठीक आहे. तर आता नवीन काही माणसांना जर का लोकांना नवीन दुग्ध व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्यांनी साधारण किती गायींपासून सुरुवात केली पाहिजे? साधारण आता मार्केटच्या हिशोबाने जर आपण म्हणतो नाही का सोसायटीमध्ये जे दूध टाकत असेल त्यांनी साधारण दोन एक गाय घेऊन सुरुवात करावी. परंतु जर ज्यांना डेअरीवरती म्हणतो ना आपण दूध घालायचं तर त्यांनी बी कसं डेअरी आणि सोसायटीमध्ये दूध घालण्यामध्ये याच्यामध्ये बाजारभावामध्ये मोठा फरक आहे, तफावत आहे. कारण डेअरीचे जर भाव 30 रुपये असतील तर बाहेरचे मार्केट हे 55 रुपयाचं असतं, म्हणजे हा एवढा फरक आहे याच्या. बरोबर, ठीक, चालेल. तर आता जेव्हा आपण गाय भरतो तर ती कुठल्या पद्धतीने भरावी, म्हणजे सिमेंटनी भरावी का नॅचरल पद्धतीने ब्रीडिंग करावी, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कुठलं योग्य आहे? नाही म्हणजे नाही, आता कसं होतं की लेक सध्या सगळी मंडळी डॉक्टरला आणूनच गायींची लागवड केली जाते. अच्छा, चालेल, ठीक आहे. तर जेव्हा आपण गाय भरतो, जर का आत्ता एक आपली गाय समजा व्हायली आहे तर त्या काळापासून पुढे किती काळानंतर आपण गाय भरली पाहिजे? आता साधारण ह्या गाय आहेत ह्या 4 ते 5 महिन्यापर्यंत दूध व्यवस्थित देतात, नंतर ह्या गाय परत लागवडीसाठी माझं येतात. तर साधारण 5-1 महिने ह्या गायचं दूध काढलं पाहिजे, नंतर 1-2 महिने तिला विश्रांती दिली पाहिजे, त्यानंतर एखादी गाय नवीन किंवा दूध जर दुसरी गाय घरची व्हायली असेल तर तेच तसे नीट केलं पाहिजे नियोजन. ओके, चालेल. तर आता आपला जो परिसर आहे, आपला जो भाग आहे, तर या भागामध्ये डॉक्टरांची परिस्थिती कशी आहे, म्हणजे डॉक्टर आपल्याला उपलब्ध आहेत का? हो, ह्या परिसरामध्ये डॉक्टर उपलब्ध आहेत. ओके, चालेल. तर डॉक्टरची गरज आपल्याला किती प्रमाणात पडते, जर का दुग्ध व्यवसाय चालू करायचा आपल्याला तर किती प्रमाणात आपल्याला डॉक्टरची गरज पडू शकते, म्हणजे डॉक्टरचं महत्व किती आहे? नाही, आता कसं होतं की हवामानाच्या दृष्टीने तरी आता मी माझ्या स्वतः अनुभवलं तरी मला तर फार असंही डॉक्टरांची आवश्यकता ज्या भासली नाही आहे किंवा जनावर आजार पडणे हे करणे, आपण जर त्याच्यावरती नीट लक्ष देऊन गेलं की काही छोटे मोठे आजार आपल्याला बी समजले पाहिजेत, किंवा जनावर खात नसेल, रोमत घाल नसेल, तिचे जीभ बाहेर काढणे, त्याला म्हणजे जिभेवर त्याचे काटेसारखे धारदार आलेत का ते पाहिले पाहिजे,
ते आपण हाताने चोळले पाहिजे, त्याच्यावर हळद मीठ लावले पाहिजे, असे हे बी उपचार हे स्थानिकाला माहिती पाहिजे व्यवसाय करणाऱ्यांना. सध्याची आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर बाजार भरतात गायींचे, म्हशींचे, बैलांचे, तर त्या बाजाराचं काय वाटतं तुम्हाला, म्हणजे किती योग्य पद्धतीने त्या बाजारात व्यवहार होतो किंवा फसवफसवीचे चान्सेस किती आहेत, तर त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? नाही, मार्केटमधून ज्यावेळेस आपण गायी म्हैस बैल जे खरेदी करतो ते गॅरंटीड असेल असं नाही. ज्यावेळेस मार्केटमधून आपण खरेदी करतो त्यावेळेस आपले नशिबाची साथ किंवा आपल्याला ह्याची साथ असेल त्या गोष्टीवर सगळा विश्वास ठेवूनच ते गायी म्हैस खरेदी करायची आणि घरी आणायची. ओके, तुमच्या तुम्हाला काय असा अनुभव आलाय का की तुम्ही इतक्या बाजार फिरले असाल, इतक्या बाजारातून गायी घेतल्या असतील, म्हशी घेतल्या असतील किंवा बैल जोडी घेतली असेल, तर तुम्हाला कधी असा अनुभव आलाय की की बाबा आपली फसवणूक झालीये किंवा फसवणूक होता होता आपण वाचलोय? नाही, मी ज्याच्यावेळेस मार्केटमधून गायी म्हैस घेतली बरं, माझी प्रत्येकाच मी ज्याच्यावेळेस आणली त्यावेळेस माझी ते काही अशी कुठे फसवणूक नाही झालेली म्हणजे. पण मार्केटमध्ये अशा गोष्टी घडतायत का? हो, घडतायत ना, तशा फसवणुकीच्या गोष्टी घडतात मार्केट. म्हणजे कशा मध्ये कशा मध्ये फसवणूक होऊ शकते, म्हणजे काय आपल्याला नीट बघितलं पाहिजे? आता कसं की ह्या जर्सी गाय आहेत, त्या गाय कुणाचे बी दुसऱ्याचे म्हणजे दुसऱ्या गायीचे सुद्धा आपण त्याला वासरू म्हणू किंवा बच्चे म्हणू ते घेऊ शकतात. तशा म्हशी या दुसऱ्याचं बच्चे घेऊ शकणार नाहीत, त्या ती कारण ते त्यांचं बच्चे ते ओळखूनच त्या बरोबर ते हे करतात. तशा जर्सी गायांना काही दुसऱ्याचं आणलं असलं आणि ती गाय जरी 4 महिन्याची जरी गाव बन असेल तरी ते दुसऱ्याचं बच्चे घेऊन येतं आणि म्हणून असे बी फसवणूक होती या मार्केटमध्ये. अच्छा, ओके, ठीक आहे. तर आता साधारण आपल्याकडे ज्या गायी आहेत तर त्या गायींमध्ये सर्वात जास्त कॅपॅसिटी जी दुधाची कॅपॅसिटी आहे तर सगळ्यात टॉपची दूध देणारी गाय कुठले, किती लिटरची आहे आपली? आता नाही, गायांमध्ये माझ्याकडे जी आता समजा 6 गाय आहेत या साधारण 12 ते 14 लिटर दूध देणार ह्या कॅपॅसिटीला गाय आहेत. अच्छा, म्हणजे सगळ्या जवळपास 12 ते 14 दिवसाला देतात ना का एका वेळेला देतात? नाही, दोन्ही टाइमचे असतात. अच्छा, दोन्ही टाइमचे मिळून 12 ते 14 लिटर देतात. ओके, चालेल. तर आता साधारण आपलं दिवसाचं सगळ्यांचं मिळून दूध किती लिटर होते आपल्या दिवसाला? आता ह्याच्यामध्ये काही गाभणे गाय आहेत. ओके, साधारण आता माझ्याकडे दोन्ही टाइमच म्हणून 50 लिटर दूध निघतंय माझं. अच्छा, चालेल, ठीक आहे. तर आता ते दूध आपण डेअरीमध्ये घालतोय का आपले आपले कस्टमर आपण जनरेट केलेले? नाही, माझे स्वतःचे कस्टमर आहे सगळे. अच्छा, आणि काय रेटने आपण दूध प्रोव्हाइड करताय? मी माझे गायीचे काही माझे जुने कस्टमर आहेत 8 वर्षापूर्वीचे, तर ते मी त्यांना 50 रुपयाने टाकतो. आता जे नवीन कस्टमर आहेत त्यांना 55 रुपयाने टाकतोय. जुने म्हशीचे कस्टमर आहेत ते 60 रुपयाने आहेत. आता जे म्हणजे आताचे जे नवीन कस्टमर आहेत यांना 65 ते 70 रुपये लिटरने दूध टाकतो. अच्छा, चालेल. आणि जी म्हैस आहे ती आपली किती लिटर दूध देते? म्हैस हे साधारण माझे 8 ते 9 लिटर दूध देते, म्हणजे कारण ती गावरून असल्यामुळं ती तिचं दूध देण्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. ओके, चालेल. आणि तो काय रेट भेटतो म्हशीच्या दुधाला, काय रेट मिळतोय? नाही, आता मी सांगितलं ना आपल्याला थोड्या वेळापूर्वी की जे माझे 60 ते 65 रुपये जे कस्टमर आहेत माझे सगळे जुने कस्टमर आहेत, त्यांनाच म्हशीचं दूध, कारण माझ्या आपल्याकडे म्हशीचं दूध जास्त नाहीये. अच्छा, ठीक आहे, चालेल. सर, आता आणि डेअरीला जर का दूध घातलं आपण तर साधारण काय रेट बसतो डेअरीमध्ये घातलं दूध, तर आणि कुठल्या कुठल्या डेअऱ्या आपल्या इथं उपलब्ध आहेत? नाही, आता आपल्याकडे सगळ्या म्हणजे खासगी प्रायव्हेट डेअरी आहेत, सरकारी मान्यता डेअरी नाही आहेत. ओके, आता कसं काय ते फॅटवरती दूध घेतात, म्हणजे 4 फॅट 5 फॅट जसं फॅटवरती असेल तसं 28 29 30 रुपये गाईचं दूध, म्हशीचं 50 60 रुपये जसं फॅट बसेल त्या हिशोबाने ते पैसे देतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बाबा नवीन कोणी व्यवसाय चालू करतंय तर त्यांनी कुठे फोकस केला पाहिजे, म्हणजे डेअरीमध्ये दूध घालण्याला फोकस केला पाहिजे का स्वतःचे कस्टमर जनरेट करून दूध घालण्याला फोकस केला पाहिजे का नवीन चालू करतायत म्हणून सुरुवातीला डेअरी आणि साईड बाय साईड कस्टमर बेस जनरेट केला पाहिजे, नक्की कुठे फोकस केला पाहिजे त्यांनी? आता माझ्या मते तर स्वतःची साईट पाहिजे, त्याच्यामध्ये साईट मधून जे उरल ते दूध डेअरीला घातलं पाहिजे, नुसत्या डेअरीवरती दूध घालून स्थानिकाला नवीन ज्याला हा व्यवसाय करतो त्याला हे परवडण्यास शक्य नाहीये म्हणजे.
अच्छा चालेल, ठीक आहे. आणि साधारणपणे गोठा बांधणी करताना नवीन व्यवसायासाठी की काय काय गोष्टींचं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे खूप मोठा खर्च करून गोठा बांधला पाहिजे का आधी दुग्ध व्यवसायातली किंवा गायींची बैलांची माहिती घेतली पाहिजे त्यानंतर मग हळूहळू गोठ्यावर फोकस केलं पाहिजे, कशा पद्धतीने सुरुवातीला गोठा बांधणी करावी? आता कसं की समोरचे जी किती गाया किती म्हशी सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याला जुन्या व्यवसायातला काय दूध व्यवसायातली मार्ग असेल किंवा जुनं काय कल्पना असेल किंवा कोणाचे वडिलोपार्जित असेल कोणाचे भाऊ करता असेल त्यानंतर कुटुंब विभक्त झाल्यानंतर त्याचा अनुभव असेल त्या पद्धतीने त्यांनी त्या व्यवसायात उतरलं पाहिजे. ओके चालेल, ठीक आहे. तर आता आपण इथं बघतोय आपल्याकडे जवळपास 6 गायी आहेत, 2 बैल आहेत, 2 वासर आहेत जी आपण नवीन चांगली खिलार बैलांची जोडी आपण तयार करतोय आणि एक गावरान म्हैस आहे. तर ही जवळपास संख्या बघता आता साधारण आपल्याकडं 10 ते 11 जनावर आहेत. तर इथून पुढे वर्षभरात म्हणा 3 वर्षात म्हणा किंवा 5 वर्षांनी आपण किती संख्येची अपेक्षा ठेवलेली आहे, म्हणजे आपल्या जनावरांची कॅपॅसिटी कुठपर्यंत बघतोय आपण? मग आता आपल्याकडे समजा आज तरी 11 आहेत, बरं, माझी कॅपॅसिटी फार पडता येतं की 20 ते 22 म्हणजे डबल व्हा एवढी अपेक्षा, याच्यापेक्षा पुढची अपेक्षा नाही आपल्याकडे. अच्छा चालेल, म्हणजे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहे. चालेल. अच्छा, तर तुमचं दिवसभराचं नियोजन कसं असतं? सकाळी मी आम्हाला सकाळी येतो त्यावेळेस त्यांना चारा टाकतो दूध काढतो नंतर दुपारी 12-1 वाजता यायचं पाणी पाजायचं परत संध्याकाळी दाराला यायचं चारा टाकायचा पाणी पाजायचं दूध काढायचं. ओके चालेल. आणि आता जवळपास जे काही आपले जनावर आहेत तर ह्यांना दिवसभराचं यांचं नियोजन कसं असतं खाण्यापिण्याचं? आता मी आपली शेती असल्यामुळे मी शेतीमध्ये हस्ते गवत घास म्हणून एक गवत केलेले आहे, दुसरा एक मी सोका चारा म्हणून बाहेरून एक कडबीची ट्रक घेतो नंतर काही माझ्या शेतीतला कडबा असतो नंतर आमच्याकडं भात पिकतं त्याला मी पावल्या म्हणतो ते कडबा आणि हस्ते गवत असं ती मिळून यांना चारा घालतो मी. ओके, आणि जे आता मार्केटमध्ये कंपन्या उपलब्ध आहेत जे फीड विकतात किंवा जनावरांचा चारा म्हणून विकतात खूप मोठे मोठे नाव आहेत तर त्यांचं तुम्ही वापरता का? नाही, मी त्यांचा कुठला वापर नाही करत. अच्छा, मग त्यांनी काही ते वापरलं किंवा आपलं शेतीतलं काय असेल किंवा आपलं घरचं काय असेल तर त्या दोन्हीमध्ये काय वापरलं तर दुधाचा दूध देण्याची कॅपॅसिटी वाढते किंवा दुधाचा दर्जा वाढतो असं काही असतं का? नाही, ज्यावेळेस म्हणजे ना सुका चारा म्हणजे कडवा आणि वला वला चारा हे दोन्ही जर मिक्स घातलं तर दुधाची फॅट बी व्यवस्थित दूध घट्ट बी राहतं आणि दुधाची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. अच्छा चालेल, ठीक आहे. तर आता समजा जे कोणी बाहेरनं म्हशी आणतात किंवा गायी आणतात म्हणजे गुजरात असेल हरियाणा असेल किंवा दिल्ली किंवा बेंगलोर तर त्या गायींना आपल्या इथे मिक्स व्हायला साधारण किती वेळ लागतो आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, कारण की तिकडच्या गायी आपण तिथे बघतो जवळजवळ फॉर एक्झाम्पल 40 लिटर दिवसाला दूध देतात फॉर एक्झाम्पल आणि त्याच आपल्या इथं आले की ते 10 वर येतं किंवा 15 वर येतं तर ते आपण व्यवस्थित करण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे त्या गायी आपल्या इथं रुळल्या पाहिजे त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे किंवा तो फरक का पडतो आपल्याला, म्हणजे तिकडं दूध देत आहेत काय ते कारण काय इतकं दूध तिकडे आहे ना आपल्या इथं आले की दूध कमी होतं वगैरे? आता माझ्या माहितीप्रमाणे एक आपला चुलत भाऊ हरियाणाला गेला होता म्हशी आणायला, मी तिथे त्यांना तिकडं विचारलं बा तिकडली परिस्थिती कशी आहे तर तिकडं त्या म्हणले की तिकडं जे आपले गहू असतं गव्हाचं जे ना काय चाऱ्याचं जे भुसकट म्हणून ते त्यांना खाऊ घालतात, तिकडलं हवामान उष्ण असतं आणि तिकडलं आपल्याकडून महाराष्ट्रातलं हवामान ह्याच्यामध्ये बरंच काही फरक आहे त्यामुळं तिकडला चारा आता आपल्याकडे गावात भुसकट हे म्हणजे नाहीच महाराष्ट्रामध्ये. बरोबर, आपला चारा का आता मुळशी मध्ये सध्या भाताचं पीक जास्ती म्हणजे हा आम्ही त्यांना पावले म्हणतो त्या दुसरे एक कडबा या दोनच चाऱ्यामुळं इकडे महाराष्ट्रात किंवा आपल्या इथं असल्यामुळं हा आणि तो फरक त्या तो फरक जाणवतो. ओके चालेल. आणि आपल्या इथे लोकांनी ठरवलं तर पंजाब हरियाणा गुजरात कितल्या सारख्या ब्रीड प्रमाणे आपण तयार करू शकतो का गाई म्हशी? नाही ते बघा जर मनापासून जर विषय पूर्ण केली तर
ते करू शकतो आपण. त्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, म्हणजे कशा कशावर फोकस दिला पाहिजे? नाही, ज्यावेळेस गाई म्हैस येईल त्याला जे बच्चे होतील त्यांचं देखभाल व्यवस्थित करणे, त्यांना दूध पाजणे, त्यांना वारंवार त्यांना धुणे, परत त्यांना सुका चारा खाते का थोडा थोडा म्हणजे चालू करणे, त्यांना कोरड्या जागेत बांधणे, म्हणजे ह्या अशा गोष्टी जरी केल्या तर ह्या गोष्टी होणे शक्य आहे. ओके, चालेल, ठीक आहे. आणि आता साधारण जे काय आपले जनावर आहेत, गाई असतील, म्हशी असतील किंवा बैल असतील, तर त्यांना सर्वसाधारणपणे होणारे आजार कुठले किंवा रोग कुठले किंवा हवामानानुसार बदल झाला तर तेव्हा काही स्पेसिफिक होणारे असे काही रोग आहेत का? नाही, आता मधी आपल्याकडे लंपी म्हणून एक रोग, बरोबर, ज्यावेळेस ते लंपी म्हणाले त्यावेळेस एक इंजेक्शन होतं, ते लगेच म्हणजे आम्ही कळलं बा लंपी आलाय, लगेच आम्ही ते इंजेक्शन मारून घेतलं. दुसरं एक खुरकूत म्हणून एक रोग येतो जनावरांना, ते पायाला होतो, त्याच्यामध्ये जनावरांना ताप वाढतो, त्यावेळेस दूध बीध वगैरे सगळं हे खाऊ पिऊ बंद होतं. मग त्यावेळेस ते बी इंजेक्शन होण्याच्या आधी एक जर मारून घेतलं त्याचा हा तो एक फायदा या व्यवसायामध्ये होतो. चालेल. तर आता आपली दूध काढण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे आपण मशीन वापरता का हाताने धारा? मी हाताने काढतो. अच्छा, मग आता त्यामध्ये तुम्हाला घरचे मंडळी मदत करतात का, तुम्ही एकटे एवढ्या 6 गायींचं दूध काढता? माझा मुलगा आहे, मला मदत करतो, आम्ही दोघ जण. चालेल. आता 6 गायांमधल्या दुधावर किती गाय आहेत आपल्या? आता 4 गाया दुधावरती आहेत आणि 2 गाय गाभणी आहेत. अच्छा, आणि म्हैस पण दुधावरती? हो, म्हैस. ओके, चालेल. तर आता एक थोडासा जरा वेगळा प्रश्न आहे की बाबा, भविष्यात काही देशी गायींवर गायींचं संवर्धन करण्याचा विचार आहे का? आता कसं होतं की ह्या व्यवसायामध्ये देशी गाय म्हणजे की ही किती दूध कमी देते, बरोबर, व्यवसाय म्हटलं की ते परवडत नाही. म्हणून आता माणूस हे जास्ती जेणेकरून जास्ती दूध कसं देईल, याकरता प्रत्येक जण जर्सी गायींकडे वळलेलं आहे. पण आता जेव्हा आपण हाताने धारा काढण्याचं ठरवतो, मशीन आपण वापरत नाही, तर कधी असं झालंय का की बाबा, आता तुम्ही असं म्हणलात की तुम्ही आणि तुमचे चिरंजीव जे आहेत तर ते धारा काढतात, तर आता कधी कधी तुम्ही नसाल किंवा कधी कधी ते नसतील, तर मग कधी कधी दुधाची कॅपॅसिटी कमी निघते का, म्हणजे दुधाची संख्या कमी होते का लिटरमध्ये? नाही, कसं होतं की आता आपल्याकडे ज्या गाय आहेत तर मी आम्ही काय करतो, म्हणजे आळीपाळीव एक कंटून ही आज ह्या गाई खाली उद्या त्या, म्हणजे दोन चार दिवसांनी आम्ही आदलून बदलून धारा काढतो, त्यामुळे मला तसं काही जाणवत नाही. कारण की हाताने धारा काढण्याचा तो एक डिसएडव्हान्टेज आहे, नेगेटिव्ह पॉईंट आहे बाबा, एकदा एका आताची सवय झाली की मग दुधाची कॅपॅसिटी कमी होते. हो, ठीक आहे. तर मशीन न वापरण्याचं कारण काय साधारण? नाही, कसं की मशीन का म्हणजे ज्याला झटपट ज्याचं काही मानुसबळ कमी आहे किंवा ज्याच्या काही दूध जास्ती आहे, गाय जास्ती आहे, म्हशी जास्ती, त्यांना पटकेने झटपट हे करायचं, एखादं ते मशीन वापरू शकतात. आधी ज्या आता आपल्याकडे 6-5 गाय आहेत, म्हणजे आम्ही एक तास भरात हे सगळं व्यवस्थित करू शकतो. ओके, ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्ही 2001 व्यवसाय चालू केला, व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हापासून आत्तापर्यंतचा कालावधी बघता, आपल्याला घरच्यांकडून किती सपोर्ट आहे, म्हणजे गोठ्यातली कामं म्हणा, जसं दूध धारा काढायचे असतील किंवा चारा टाकायचं, पाणी पाजायचं किंवा त्यांची स्वच्छता वगैरे असेल, तर या संदर्भात थोडंसं सांगा. आता ह्या व्यवसायामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये मंडळी, मी आणि माझा मुलगा, हे आम्ही 3 जणच आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकाला 100% सपोर्ट करतो. म्हणजे अच्छा, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि तेवढाच प्रॉफिट पण आपल्याला जास्ती होईल. जास्त मिळतो. चालेल, ठीक. आणि आता गायींचं असेल किंवा म्हशींचं किंवा बैलांचं असेल, तर त्यांना सरकारी योजना काही आहेत का की बाबा, जर का तुम्हाला गोठा चालू करायचा आहे किंवा जनावर घ्यायचे, तर त्या संदर्भात सरकारी योजना काही आहेत का, की म्हणजे तिथून तुम्हाला थोडासा फंड वगैरे मिळतो असं काही आहे का? नाही, सरकारी योजना आहेत ना, गोठा बांधण्यासाठी सुद्धा काही ग्रामपंचायतमध्ये स्कीम आहेत, गाय म्हशी घेण्यासाठी सुद्धा काही सरकारी योजना आहेत, परंतु ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार या
काही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा किंवा नाही घ्यायचा जे ते त्याच्या इच्छेप्रमाणे ठरवतो या गोष्टी। तर आता थोडस वादाचा मुद्दा थोडासा की बाबा भारतामध्ये सर्वसाधारणपणे दुधाची जी गरज आहे रोजची ती खूप जास्त आहे, पण तेवढा दुग्ध व्यवसाय भारतामध्ये नाहीच आहे। तर मग एवढं लोकांची गरज भागवण्यासाठी दूध येतं कुठून, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? नाही आता कधी कधी आपण म्हणजे टीव्हीमध्ये पाहतो किंवा बातम्या टीव्हीला असतात किंवा दुधामध्ये भेसळ किंवा काही केमिकल हे मिसळून दूध विकलं जातं, त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे त्याच्यामुळं आपला देश मोठा आहे। ह्या देशामध्ये जरी या भेसळ वगैरे नाही केलं तर हे दूध पुरवठा भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पूर्ण अशक्य आहे या गोष्टी। हा मग त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं? म्हणजे जे कोणी शेतकरी आहेत अख्ख्या भारतामध्ये त्यांनी शेतीकडं पहिले गोष्ट, त्यानंतरून शेतीला जे जोडधंदे आहेत म्हणजे कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल किंवा गाय पालन असेल, म्हैस पालन असेल किंवा बैल असतील, तर त्यांच्यावर लक्ष देणं किती गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं यामध्ये? नाही आता बघा जो शेतकरी आहे ज्याच्याकडं शेती आहे ज्याच्याकडं करण्याची क्षमता आहे त्यांनी गाई म्हशी ह्या जरूर घेतल्या पाहिजे, त्याच्यापासून दूध व्यवसाय बी होईल, चार दोन रुपये आपल्या परपंचाला भेटतील आणि आपल्या देशाची दुधाची गरज बी भागेल। ओके चालेल। आणि आता बऱ्याच वेळेला कसं होतं गावाकडे खूप मोठी शेती आहे पण आताची जी पिढी आहे तर ती त्यांना काय वाटते की बाबा शहरामध्ये सगळं चांगलं आहे, म्हणजे काही गोष्टी चांगल्या आहेत पण काही नाही आहेत, पण त्याला ते भूलत आहेत। म्हणजे शहरामध्ये काही नाही, काम करा 9 ते 5, शनिवार रविवार सुट्टी एन्जॉय करा, पण त्यांना हे कळत नाही की जे आपण गावाकडं करून जितकं आपण उत्पन्न करू शकतो तितकं आपण तिकडे नोकरी करून करत नाही, तर ते तिकडच्या गोष्टींना भुलून शहराकडे जातात गावातली मुलं आत्ताची जनरेशन। तर त्यांच्यासाठी काय तुम्हाला सांगावं असं वाटतं का? नाही कसं होतं की आता नुसतं शेती करून बी शेती, कारण शेती ही मजुरीमुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही, दुसरी गोष्ट बा शेतीला दुसरा काहीतरी एक जोडधंदा म्हणून ज्याच्याकडं समजा दोघं भाऊ असतील, एक भावानी नोकरी पाहिजे, एक भावानी शेती सांभाळली पाहिजे, दूध व्यवसाय केला पाहिजे, म्हणजे एक हे एकमेकाच्या साथीने केलं पाहिजे, तेव्हा हे सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील। पण हे एक कारण आहे असं तुम्हाला वाटतं का की बाबा दुग्ध व्यवसाय कमी होत चाललाय किंवा जेवढी दुधाची गरज आपल्याला आहे रोजच्या आयुष्यामध्ये तेवढी आपण पूर्ण करू शकत नाही, हे एक कारण त्यामध्ये वाटतं का तुम्हाला? शेतकऱ्यांची मुलं स्थलांतरित होतात शहराकडे, तर हे एक कारण तुम्हाला वाटतं का? नाही बरोबर हे कारणच। मग त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे आपण? नाही शेती कसं आलं की शेती हा मार्केटमध्ये घाऊ म्हणजे कुठले उत्पन्न घेतलं तर ह्याची 100% हमी भाव नाही आहे, त्यामुळं तरुण वर्गांनी जे शेती करतो समजा आणि काय करतात शेतीमध्ये तर त्याला घाव हमी भाव नसल्यामुळं त्याच्यामध्ये शेतकरी लॉसमध्येच येईल, त्यामुळं तो ते सोडून शहरी भागाकडे वळण्याचा जास्त प्रयत्न करतो। ओके पण असं जसं तुम्ही म्हणलं की हमी भाव वगैरे भाव मिळत नाही वगैरे, पण तो भाव का मिळत नाहीये तर ह्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण एक थर्ड पार्टीला तो माल विकतोय, मग थर्ड पार्टी जाऊन शहरात विकतीये, त्यापेक्षा जर का आपण शेतकरी म्हणून डायरेक्ट आपण कस्टमर जनरेट केले तर भाव वाढू शकतो का, काय वाटतं तुम्हाला? नाही हे बरोबर आहे, परंतु मी एक शेतकरी आहे, मी सर्व केलेले आहे, टोमॅटो केलेले आहे, कांदे केलेले आहेत, गवार केलेले आहे, वांगी लावले, सर्व केले, परंतु शेतकरी का हा वेळ नसतो बरोबर, तो मार्केटमध्ये दिवसभर बसून विकणे हा त्या शेतकऱ्याला ते जमत नाही आहे, शेतकऱ्याला तो मोठा प्रॉब्लेम आहे। आणि मग शेतकरी काय करतो जे दिवसभर आपण जे काम शेतीत जे पीक घेतो ते कुठेतरी मार्केटमध्ये पुन्हा किंवा जवळच्या आसपासच्या मार्केटमध्ये नेतो आणि एक तास दोन तासात त्याचा हे करून परत घरी येतो आणि नंतर शेतीत जातो, हा त्याच्यामुळे शेतकरी हा अडचणीत येतो। ओके मग त्यावर म्हणजे असं एक जनरल थॉट आहे की बाबा एका गावाने मिळून यावर काम करणं गरजेचं आहे का, की बाबा गावातले जेवढे काही शेतकरी असतील किंवा पंचकृषीतले जेवढे काही शेतकरी असतील तर त्यांनी मिळून असं ठरवणं गरजेचं आहे का की बाबा
एका गावाने हे करायचं, एका गावाने ते करायचं, एका गावाने फक्त माल पोचवायचा सगळ्यांचा, असं काही करता येईल का? असं काय वाटतं तुम्हाला याबद्दल? ही कल्पना चांगली आहे, परंतु भविष्यात शेतकऱ्यांची एकजूट नाही होत कधीच. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण बरेच वेळा मी बी अनुभवलेले की काही वेळेस शेतीला कांद्याला भाव मिळावा किंवा आमचे ह्याला भाव आम्ही भाव मिळावा म्हणून बरेच शेतकऱ्यांची आंदोलनं झाली. परंतु काही शेतकरी ह्या मुद्द्यावर ठाम राहिले, काही शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या मालाला जास्ती भाव भेटतो म्हणून ह्याच्यामध्ये हा माल विकला बी जातो. ठीक, चालेल. तर दुग्ध व्यवसायामध्ये दुधा व्यतिरिक्त उत्पन्नाची साधनं कुठली कुठली, म्हणजे कशा कशातून आपण पैसे जनरेट करू शकतो? आता ह्या व्यवसायामध्ये आपण शेणापासून कंपोस्ट म्हणजे खत करून ते विकू शकतो, गांडूळ खत करून विकू शकतो. दुसरी गोष्ट वा आपण जे बच्चे तयार म्हणजे गाई म्हैस वेली त्याचं बच्चे तयार करू शकतो आणि ती मोठी करून ती बी विकू शकतो. म्हणजे त्याच्यातून बी दोन रुपये शेतकऱ्याला मिळू शकतात. अच्छा, चालेल, ठीक. आता आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिली गाय पालनाविषयी, त्यामध्ये तुम्ही तुमच्या गायींविषयी सांगितलं, जी तुमच्याकडे एक म्हैस आहे गावरंदाची त्या संदर्भात सांगितलं, नंतर तुमच्याकडे ज्या बैलजोड आहेत त्यांच्या संदर्भात सांगितलं आणि इतरत्र मुद्द्यांवर पण आपण थोडीशी चर्चा केली, तर त्या संदर्भात तुम्ही जी काही तुमची तुम्हाला जी असलेली माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि एक मोलाचा सल्ला तुम्हाला काही द्यावा असा वाटतो का, जो मला पण असेल किंवा जो कोणी आपला व्हिडिओ बघतोय तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही असा मोलाचा सल्ला द्यावा असा वाटतोय का? मला एक मोलाचा एक सल्ला असा द्यायचा आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे यांना नोकरी न वळता स्वतंत्र व्यवसायाकडे वळलं पाहिजे. दूध व्यवसाय हा खरं चांगला व्यवसाय आहे, थोडंफार लक्ष जर केंद्रित केलं तर हा पैसे देणारा व्यवसाय आहे आणि आपण फक्त सकाळी आणि संध्याकाळी वेळ दिला तर हा व्यवसाय खरंच चांगलाच आहे. हा व्यवसाय ओके, चालेल, धन्यवाद दादा. धन्यवाद.